फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. ऍट स्केल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. अमरावतीच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट या ठिकाणी दिसून आलेली आहे. जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपला पाठिंबा जो आहे कार्यकर्त्यांसह आणि समाजाच्या काही लोकांसह महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना जारी केलेला आहे. नेमकं पक्ष आदेश असतानासुद्धा शैलेश गवईंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेसला आपलं समर्थन का दिलं, कारण वंचितनी प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि लोकसभेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतरही शैलेश गवई यांनी हे पाऊल का उचललं आणि या पाऊल उचलल्यानंतर नेमकं राजकारणात अमरावतीचा काय परिणाम होईल हेच पुढील काही मिनिटात आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. अमरावतीमध्ये या ठिकाणी सुजात आंबेडकर उभे राहतील ही सुद्धा चर्चा होती आणि एक चांगलं वातावरण अमरावतीमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण जिल्हाध्यक्षांनी आज जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी आपली भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये नेमकं पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्याशी आणि समाजाच्या काही वरिष्ठ लोकांची धुसफूस सुरू होती का हेच या ठिकाणी जाणवू लागलं. कदाचित त्याचमुळे त्यांनी आपला जो जाहीर पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार बळवंत वानखडे यांना दिलेला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार नाही करणार मी, फक्त प्रचार कोणाचा करणार आहे, येणाऱ्या सीटचा. मी पंजा म्हणून प्रचार करून नाही राहिलो, मी समाज म्हणून बळवंत भाऊंचा प्रचार करत आहे. नेमकं या पाठिंब्यामुळे वंचितचं जे कॅडर्स वोट कॅडर्स आहे जेव्हा मतदार आहेत ते मतदार संभ्रमात होती की नेमकं करायचं काय, कारण वंचितनी पहिलेच आपला जो पाठिंबा जो आहे ते प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला दिला होता. त्यांची एक जाहीर सभा सायन्स कोर मैदानावर झालीसुद्धा होती, त्या ठिकाणी सुजात आंबेडकरसुद्धा त्यांच्या प्रचाराला त्या ठिकाणी आले होते. नेमकं आनंदराज आंबेडकर हे जे आहेत ते वंचितच्या जिल्हाध्यक्ष किंवा कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचं कारण समोर करत या ठिकाणी शैलेश गवईंनी हे पाऊल उचललं असं त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान म्हटलं जरी असलं तरी या ठिकाणी हे नाराजी सत्र बरेच दिवसापासून असल्याचं सूत्रांची आमच्याजवळ माहिती आहे, कारण प्रकाश आंबेडकरांनी जानेवारी महिन्यात जी घेतलेली सभा होती ती सभा एक खूप मोठी सभा होती आणि वंचितचं जे मतदार आहे किंवा वंचितचं जे तिथं प्राबल्य आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं या ठिकाणी दिसते आहे. आणि त्याप्रकारे वंचितचा उमेदवार या ठिकाणी अमरावतीच्या जे रिझर्वेशन सीट आहे त्यामध्ये उभी राहील अशी एक शक्यता सर्वांमध्ये होती. आणि त्या ठिकाणी पहिले तर जिल्हाध्यक्षांच्या वतीनं ज्याप्रमाणे या संपूर्ण वंचितचं काम जिल्हाभर ज्यांनी आपलं जाळं पसरवलं होतं त्यांनी आपल्या जिल्ह्यात वंचितची एक चांगली पकड या ठिकाणी बनवली होती. आणि ज्यावेळेस उमेदवारी द्यायची होती त्यावेळेस अचानक असा उमेदवार वंचितचा अमरावतीमध्ये घोषित झाला जो कोणाचा फारसा ओळखीचा नसला, ओळखीचाच नव्हता, त्यामुळे या संपूर्ण प्रकारामध्ये थोडीशी नाराजी जरूर आली. पण वंचितच्या याच भूमिकेमुळे त्यांचे बंधू जे आहेत आनंदराज आंबेडकर हे सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत त्यावेळेस होते. पण त्यांचा नाराजी सत्र त्या ठिकाणी सुरू झालं की मी वोट डिवायडेशन होते म्हणून मी या ठिकाणी उभा राहत नाही आणि वंचितनी मला पाठिंबा दिला तर मी उभा राहील, अशा प्रकारे हे नाराजी सत्र सुरू झालं. आणि या नाराजी सत्रामध्ये शेवटी वंचितने माघार घेत आपला उमेदवारच त्या ठिकाणी देणार नसल्याचं किंवा तो आपला उमेदवार घोषित जरी झाला असला तरी तो फॉर्म भरणार नाही अशी घोषणा केली आणि आपलं जाहीर समर्थन जे आहे ते काही दिवसांनी आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला दिला. आणि आनंदराज आंबेडकर हे आज अमरावतीच्या निवडणूक मैदानात उभे आहेत, त्यांची सभासुद्धा झाली. पण या कारणामुळे बऱ्याच दिवसापासून वंचित मध्ये आतल्या आतच मोठी घुसपूस सुरू होती की नेमकं वंचितचे जे सर्वेसर्वे आहे प्रकाश आंबेडकर नेमकं कशा पद्धतीनं राजकारण या ठिकाणी करतात. ज्या प्रकारे
कार्यकर्त्यांना सांभाळायला पाहिजे, त्यांनी जिल्हाध्यक्षांनी ते सांभाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. पण त्यांनी शेवटी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये हे जरूर म्हटलेलं आहे की या ठिकाणी शेवटी संविधान जे आहे ते वाचवायचं आहे आणि संविधान वाचवायसाठी आपल्या वोटमध्ये किंवा आपल्या मतदानामध्ये आपल्या समाजाच्या मतदानामध्ये फूट नको, डिवायडेशन झालं नाही पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी जे आहे ते त्यांचं समर्थन जे आहे त्यांनी बळवंत वानखळे यांना दिलेलं आहे. कारण सरळ सरळ राजकारणातला जर अमरावतीचा विचार केला तर जे तुल्यबळ मतदार आहेत ते येस बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांचं डिवायडेशन नको, कारण उमेदवार त्या पद्धतीने वेगवेगळ्या पार्टीकडनं उभे आहेत, त्यांचे डिवायडेशन नको. आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी जे आहे ते आपलं समाजाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलून हे समर्थन जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवाराला दिले असल्यामुळे याचा नक्कीच फायदा जो आहे तो बळवंत वानखडे यांना मिळू शकतो असं बोललं जात आहे. नेमकं या संपूर्ण प्रकारामध्ये आता वंचितचे जे वोटर्स आहेत ते पारंपरिक जे वोटर्स आहेत ते सध्या कन्फ्युजनमध्ये आहेत की नेमकं आपल्याला मतदान कुठे आणि कशा प्रकारे करायचं आहे. पण शैलेश गवळीच्या या निर्णयानं अमरावतीच्या राजकारणात एक फार मोठा भूकंपच झाल्यासारखं या ठिकाणी बोललं जात आहे. कारण आनंदराजांना वंचितचा जो फायदा होत होता, त्यांना मताधिक्याचा जो फायदा होत होता तो आता कमी झालेला आहे आणि तोच बळवंत वानखडे यांची ती जमेची बाजू असू शकते असं बोललं जात आहे. नेमकं वोट डिवायडेशन नको म्हणून यांनी हा निर्णय घेतला असं प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं असलं तरी आतली बाब ही आहे की जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शैलेश गवई यांना उमेदवारी मिळावी असाही या ठिकाणी बोललं जात आहे. नेमकं यामध्ये सत्य काय आहे अजूनही कोणी कन्फर्मेशन देत नाही. पण या जिल्हाध्यक्षांच्या या पाठिंब्यामुळे पक्ष आदेश असतानासुद्धा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बळवंत वानखेडे या काँग्रेसच्या उमेदवाराला जे जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे पक्ष नेमकं त्यांच्यावर काय कारवाई करतं हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं राहील. आणि या निर्णयामुळे नक्कीच जे आहे ते बौद्ध समाजाचे जे ओट्स आहेत ते डिवाइड होणार नाहीत याच पद्धतीनं किंवा याच मुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा हे एक या ठिकाणी बोललं जात आहे. नेमकं याचा फायदा जो आहे तो अधिकतर जो आहे तो काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना होताना या ठिकाणी दिसतो आहे अशी चर्चा सर्वसामान्यात आहे.